हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त घडामोडी याच्यातला आपण आजचा 14वा भाग पाहणार आहोत. या अगोदर आपण 13 भाग कव्हर केले, ते तुम्ही पाहू शकता. येणारी कंबाईन किंवा त्यानंतर होणाऱ्या कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. दुसरं म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या लिंक दिल्या आहेत टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स आणि बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जातील. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला पॉईंट आहे ते म्हणजे भारताच्या शाश्वत विकासाचा निर्देशांक 2018. तर 2030 जे SDG आहेत, तर त्या अंमलबजावणी करण्यासाठी भारतातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशे यांच्या प्रगतीचा एक आढावा घेण्यात आला आहे. तर तो आहे शाश्वत विकासाचा निर्देशांक. आता या निर्देशांकामध्ये प्रगती करणारी पहिली 5 राज्य कोणती ते महत्त्वाचं आहे, आणि प्रगती करणारी पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे जो भारताचा जो शाश्वत विकासाचा निर्देशांक डिक्लेअर केला गेला आहे, तर त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश आणि केरळ ही संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिलेत. हिमाचल प्रदेश आणि केरळ ही दोन राज्य कशी आहेत, संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. दुसरं स्थान हे तमिळनाडू राज्यानं पटकावले, तिसरं हे आंध्र प्रदेश, चौथं गोवा आणि 5वं गुजरात. महाराष्ट्राचा क्रमांक हा 7वा येतो याच्यामध्ये. किती येतो? 7वा येतो महाराष्ट्राचा क्रमांक. म्हणजे हिमाचल प्रदेश केरळला संयुक्त पहिलं स्थान आहे, तमिळनाडू आंध्र प्रदेश गोवा गुजरात आणि 7 येतं ते महाराष्ट्र आहे. आणि जर तुम्ही प्रगती करणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला असता, चंदीगड पहिलं आहे, पदुच्चेरी दुसरं आहे, दिल्ली तिसरं आहे. चंदीगड, पदुच्चेरी आणि दिल्ली. मग आता हे जे निर्देशांक तयार केला गेला आहे, तर जे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रिमंडळ आहे त्यांच्या थ्रू आणि ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट आणि संयुक्त राष्ट्रसंघाची जी शाखा आहे यांनी एकत्रित येऊन हा निर्देशांक तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये परीक्षेला महत्त्वाचं काय आहे, तरी पहिली 5 राज्य कोणती त्यातली 2-3 तरी ॲटलिस्ट पहिली लक्षात ठेवा, आणि प्रगती करणारी पहिले 3 केंद्रशासित प्रदेश हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं राहील. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे SCO पीस मिशन. तर SCO पीस मिशन हे काय आहे 2018? तर शांघाय सहकार संघटनेचा हा जो दहशतवाद विरोधी लष्करी सराव आहे, तर तो कुठं पार पडला? तर ऑगस्ट 2018 रशियातल्या चेबारकुल या ठिकाणी हा पार पडलेला होता. तर या SCO पीस मिशनमध्ये किती राष्ट्रांनी किंवा किती सदस्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता? तर टोटल 8 सदस्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता. याच्यामध्ये रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, त्याच्यानंतर तजाकिस्तान, कझाकिस्तान आणि किर्गिस्तान. हां, पाकिस्तान, तजाकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान हे 4, आणि भारत, रशिया, चीन हे राहिलेले देश, असे एकूण 8 देशांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता टोटल. तर हे एक महत्त्वाचं आहे दहशतवाद विरोधी कारवायामध्ये लढा देण्यासाठी हे महत्त्वाचं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ. तर राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कुठं होणार आहे? तर मणिपूरमध्ये होणार आहे. मणिपूरमधल्या इम्फाळ या ठिकाणं देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ स्थापन होणार आहे, आणि त्याबाबतचं जे विधेयक होतं तर ते लोकसभेमध्ये 3 ऑगस्ट 2018 रोजी पास करण्यात आलं, आणि राज्यसभेमध्ये ते 9 ऑगस्ट 2018 ते पास केलं जाणार आहे. त्यामुळं मणिपूरमधल्या इम्फाळ या ठिकाणी होणारं जे विद्यापीठ असेल क्रीडा विद्यापीठ, तर हे भारतातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ असणार आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लू रियू मोहीम. लू रियू मोहीम ही काय होती? तर गुगलच्या भागीदारांना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी ही मोहीम सप्टेंबर 2018 सुरू केली होती. तर ही जी मोहीम आहे, तर स्वच्छ भारत अभियान शहरी याच्या अंतर्गत असलेला हा एक भाग आहे. तर याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर देशभरामध्ये असलेली जी सर्व सार्वजनिक प्रसाधनगृह आहेत किंवा प्रसाधन कक्ष आहेत यांचं स्थळ शोधणं सुलभ व्हावं, म्हणजे प्रसाधन कक्षांच्या वापराबाबत जागरूकता निर्माण व्हावं यासाठी ही मोहीम राबवली गेली होती. तर त्याचं नाव होतं लू रिव्ह्यू मोहीम. तर ही एक तुम्ही जरूर जाता जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची मोहीम होती, ती म्हणजे पॉवर ऑफ 18 ट्विटरची मोहीम होती. पॉवर ऑफ 18 म्हणजे 2019 निवडणुकीसाठी जे सार्वजनिक वादविवाद आहेत त्याच्यामध्ये सर्व महत्त्वाच्या लोकांनी किंवा नागरिकांचा सहभाग वाढवावा याच्यासाठी ट्विटर इंडियानं ही मोहीम सुरू केली होती पॉवर ऑफ 18. तर हे पॉईंट तुम्ही जात जाता जरूर लक्षात ठेवू शकता.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने एक सध्या अहवाल किंवा एक पाहणी केली होती. त्या पाहणी अहवालामध्ये जगामध्ये सर्वाधिक उत्साही देश कोणता हा याचा निष्कर्ष निघालाय. तो म्हणजे युगांडा देश हा जो आहे जगातला सर्वाधिक उत्साही देश राहिला आहे, आणि कुवेत हा देश आहे तर जगातला सगळ्यात आळशी देश ठरलेला आहे. तर ही एक आकडेवारी आणली होती. मग या यादीमध्ये भारताचं स्थान किती आहे? तर ऍक्च्युली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं 156 देशामध्ये ही पाहणी केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला अहवाल जारी केला होता. तर 156 देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचं स्थान हे 117 आहे, म्हणजे खूप कमी खाली स्थान आहे. मग हा निकष त्यांनी कोणता निकष वापरला होता की जो सर्वात उत्साही देश आहे की नाही ते ठरवण्यासाठी? तर त्यांनी क्रायटेरिया वापरला होता तो म्हणजे दररोज 75 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं व्यायाम करणाऱ्या व्यक्ती सक्रिय, असा हा निकष त्यांनी वापरलेला होता. तर ही एक महत्वाची आकडेवारी आहे. भारतापेक्षा अमेरिकेचं स्थान सगळ्यात कमी असून ते 143 आहे, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. ब्रिटन 123 आहे, ऑस्ट्रेलिया 97 स्थानावर आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मनरेगा पुरस्कार. या मनरेगा पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल क्रमांकावर राहिलेलं होतं किंवा त्याला महत्वाचे पुरस्कार मिळाले होते असं म्हणायचंय मला. तर याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, ऍक्च्युली हे जे मनरेगा पुरस्कार आहेत म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार, तर या पुरस्कार केंद्राचं जे ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या थ्रू देण्यात आलेले होते. तर या पुरस्कारांतर्गत महाराष्ट्राला एकूण 4 पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्या 4 पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीचं जे महाराष्ट्र राज्य आहे ते ठरलेलं आहे. त्याच्यानंतर जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट कार्यालय अशा श्रेणीमध्ये महाराष्ट्राला पुरस्कार मिळालेला आहे. जलसिंचनमध्ये केलेलं कार्य याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचं जे रोजगार हमी विभाग आहे याला हा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरं म्हणजे जिल्ह्याच्या कार्यामध्ये गडचिरोली जिल्हा जो आहे, तर गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरलेला आहे. त्याच्यानंतर पोस्ट कार्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातलं जे खुटाघर येथील ग्राम डाक सेवक आहेत श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांना तो पुरस्कार राज्यातून सर्वोत्तम ग्राम डाक सेवक म्हणून निवड केलेली आहे. म्हणजे मनरेगा पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला मिळालेले 4 पुरस्कार, त्यातला पहिला म्हणजे राज्यांचा उत्कृष्ट कार्यासाठी, त्याच्यानंतर जिल्हा म्हटलं तर गडचिरोलीमधला ग्रामपंचायत, आणि पोस्ट कार्यालयामध्ये कुठलं म्हटलं तर ठाणे जिल्ह्यातल्या खुटाघरमध्ये. तर हे मनरेगा पुरस्कार जे डिक्लेअर झाले होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मिळालेले हे महत्व. त्याच्यानंतर आपला पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जगातला सर्वात लांब सागरी पूल हा चीननं उभारला होता. तर चीनमधले जे मकाऊ आणि हाँगकाँग या दोन शहरांना जोडणारा हा पूल आहे, याची लांबी ही 55 किलोमीटर एवढी आहे. तर जगातील सर्व प्रकारचे जे पूल जर तुम्ही पाहिले तर हा पुलामध्ये 6वा सर्वात मोठा पूल ठरणार आहे. परंतु लांब जर बघितला सागरी पूल तर हा सर्वात लांब सागरी पूल ठरलेला आहे. हाँगकाँग आणि झुकार्स मकाऊ हे ठिकाण आहे. तर 55 किलोमीटरचं या 3 शहरामधलं प्रवासाचं अंतर आता 1 तासच होणार आहे. ऍक्च्युली याला मंजुरी दिली होती 2003 ला. प्रत्यक्ष कामाची सुरुवात 15 डिसेंबर 2009 ला झालेली होती आणि इम्प्लिमेंटेशन ही आता 2018 मध्ये झालेलं आहे. तर हे चीननं जगातला सर्वात लांब सागरी पूल उभारलाय हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे IISc संस्था ही देशामध्ये सर्वोत्तम ठरलेली. तर केंद्राचं जे मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे तर त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क ही क्रमवारी जाहीर केली होती. म्हणजे देशामधले जे उच्च शिक्षणाचे धडे देणारे संस्था आहेत त्यांचा दर्जा सुधारावा म्हणून हे फ्रेमवर्क तयार करण्यात आलेलं होतं. ही यादी तिसऱ्यांदा जाहीर करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक वेळी पहिल्या क्रमांकावर काय राहतं तर बेंगलोरमध्ये असलेलं IISc हे पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणताही महत्वाचा सर्वे घ्या, म्हणजे उच्च शिक्षण संस्थामध्ये कुठलाही सर्वे घ्या किंवा जगातलाही सर्वे असू द्या तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक हा IISc येतो. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही बेंगलोरमध्ये असलेली जी संस्था आहे ही 1 नंबरला राहते. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर बघितलं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT मद्रास हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्वोत्तम राहिलेलं आहे. मॅनेजमेंटचा जर विचार केला तर IIM अहमदाबादचं पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. आणि हा विद्यालयाचा जर विचार केला महाविद्यालयाचा तर दिल्ली विद्यापीठाचं मिरांडा हाऊस हे सर्वोत्तम महाविद्यालय राहिलेलं आहे. म्हणजे यातले तुम्हाला हे जे रँकिंग आहे त्यातले जरूर लक्षात ठेवणं गरजेचं राहील. परत एकदा सांगतो यातलं महत्वाचं काय आहे. प्रथम क्रमांक देशातली सर्वोत्तम संस्था म्हटलं की IISc, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं कॉलेज म्हटलं तर मद्रास IIT मद्रास इंजिनिअरिंगचं, मॅनेजमेंटचं म्हटलं तर IIM मॅनेजमेंट
एक नंबरला आहे. सर्वोत्तम महाविद्यालय म्हटलं तर दिल्ली विद्यापीठाचं मिरांडा हाऊस हे सर्वोत्तम महाविद्यालय आहे, आणि सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय म्हटलं तर एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. तर ही सर्व महत्त्वाची ह्या सर्वेमधले महत्त्वाचे किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क याच्यामधली आलेली ही महत्त्वाची रँकिंग आहेत, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था, याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागलेला आहे, तर भारताचा क्रमांक 6वा आहे. तर 2017 अखेरीस भारताचं जे GDP होतं एकूण, तर ते 2.59 trillion एवढं होतं. मग आता पहिले 5 क्रमांक तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे आहे, तर त्याच्यासाठी जी ट्रीक आहे ती मी ट्री केलेली आहे. अमेरिकेचं चीज जबरी, काय ट्रीक आहे, अमेरिकेचं चीज जबरी. अमेरिका एक नंबरला येणार, चीन म्हणजे चीन दोन नंबरला, चीन आणि जपान हा हे दोघं जोडून येतात. चीज ज म्हणजे जपान, जबरी जबरी कारण जर्मनीला र चा प्रोनाऊन्सिएशन होतं ना, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये र, म्हणून जर्मनी आणि ब्रिटन त्याच्यानंतर जबरी असं, जबरी असं म्हणजे अमेरिकेचं चीज जबरी असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल याचा. आणि भारताचा क्रमांक 6वा येतो. तर अमेरिकेचे जी GDP आहे तर ती 19.39 trillion एवढी आहे, आणि भारताचा विचार केला तर ती 2.59 trillion एवढी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टामधल्या 3 महिला न्यायाधीश. तर मद्रास हायकोर्टाच्या ज्या मुख्य न्यायाधीश होत्या इंदिरा बॅनर्जी, यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदे नियुक्ती करण्यात आली, आणि सुप्रीम कोर्टामध्ये अशा 3 महिला न्यायाधीश झालेल्या आहेत. तर बॅनर्जी जे आहेत, इंदिरा बॅनर्जी हे या सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये 8व्या महिला न्यायाधीश ठरलेत. कितव्या ठरलेत, 8व्या महिला न्यायाधीश ठरलेत. मग याच्या अगोदरच्या 2 कोणत्या आहेत, इंदिरा बॅनर्जी सहित तर न्यायमूर्ती आर भानुमती आणि इंदू मल्होत्रा, ह्या 3 महत्वाच्या न्यायाधीश आहेत की ज्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाच्या जे मुख्य न्यायाधीशपदी गीता मित्तल यांची नियुक्ती केली, ती सुद्धा चर्चेत होती. त्याच्यानंतर सिंधू शर्मा यांचे या न्यायालयातील पहिला महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. तर एवढ्या तुम्हाला महत्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्या. जात जाता एक लक्षात घ्या आणखी की या 8 न्यायाधीश कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टामध्ये महिला न्यायाधीश झालेल्या. पहिल्यांदा येतात त्या म्हणजे फातिमा बीबी, त्याच्यानंतर येतात सुजाता मनोहर, तिसऱ्या येतात रुमा पॉल, चौथ्या येतात ज्ञान मिश्रा, पाचव्या येतात रंजना देसाई, सहाव्या आहेत आर भानुमती, सातव्या आहेत इंदू मल्होत्रा, आणि 8व्या आहेत इंदिरा बॅनर्जी. तर हे तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या 8 महिला न्यायाधीश लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फातिमा बीबी, सुजाता मनोहर, रुमा पॉल, ज्ञान मिश्रा, रंजना देसाई, आर भानुमती आणि इंदू मल्होत्रा. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो क्रीडा घडामोड आहे. तर महत्त्वाचं काय आहे, तर रिषभ पंत भारताचा नवीन यष्टीरक्षक फलंदाज, तर रिषभ पंतनं जागतिक विक्रमाशी बरोबरी केली होती, त्यामुळे तो चर्चेत आला होता. तर त्यानं काय केलं होतं, तर एसटी मागे ऑस्ट्रेलियावरची जी पहिली कसोटी सामना झाला त्याच्यामध्ये त्यानं 11 सर्वाधिक एका मॅचमध्ये 11 झेल घेतली होती, आणि तो जागतिक विक्रमाशी त्यानं बरोबरी केली होती. या अगोदर असा विक्रम केला होता तो इंग्लंडच्या जॅक रसेल यांनी, आणि त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्या नाव असे विक्रम होते. तर हे जरूर लक्षात घ्या की एबी डिव्हिलियर्स ने जो विक्रम केला तो पाकिस्तान विरुद्ध 2013 ला, रिषभ पंतचा विक्रम आहे तर तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 ला. त्याच्यानंतर महेंद्र सिंग धोनी याच्या नावावर 10 झेलचा विक्रम होता, तर महेंद्र सिंग धोनीचा विक्रम त्यांना मोडलेला आहे, आणि भारताकडून सर्वाधिक एका सामन्यामध्ये एसटी रक्षकांची सर्वोत्तम कामगिरीमध्ये तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे संयुक्तपणे, कारण 11 जेल हे संयुक्तपणे आता राहिलेले आहेत. वृद्धिमान सहानं सुद्धा 10 जेल घेतलेले आहेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 मध्ये. तर धोनीचा रेकॉर्ड नव्हता, तर तो वृद्धिमान सहाचा रेकॉर्ड होता, हे लक्षात. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे झुलन गोस्वामी आणि मिताली राज यांनी नवे काही उच्चांक केले होते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाहूया झुलन गोस्वामी. तर झुलन गोस्वामी भारताची वेगवान गोलंदाज, तर तिनं तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 300 विकेट पूर्ण केलेले आहेत, आणि अशा करणारी ती जगातली पहिली किंवा पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. दुसरं म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये तिनं 200 विकेट केल्या होत्या, तेव्हा सुद्धा ती पहिलीच खेळाडू ठरलेली होती. तर हे 2 महत्त्वाचे विक्रम झुलन गोस्वामी हिच्या नावावर झालेले आहेत.
दुसरा विक्रम आहे तो म्हणजे मिताली राजचा आहे. मिताली राजनं भारतासाठी 118 सामन्यामध्ये नेतृत्व केलं. तर याच्या अगोदर हा विक्रम होता इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्स हिच्या नावावर. तिनं 117 सामन्यामध्ये संघाचं त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं कर्णधार म्हणून. मिताली राजनं कर्णधार मधून 118 72 सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि त्या विक्रमाची सुद्धा आता बरोबरी झालेली आहे. तर ही एक महत्वाचं आहे. दुसरं आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये मिताली राजच्या सर्वाधिक धावा झालेले आहेत, तो सुद्धा विक्रम मिताली राजच्या नावावर झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मेरी कोमला 6 सुवर्ण मिळालेलं आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. तर मेरी कोम यांनी 6 सुवर्ण पदक मिळवलं. तर कोणत्या कोणत्या वर्षी जिंकलेले आहे, 2002, 2005, 2006, 2008, 2010. तर मेरी कॉम या 48 वजनी गटात, किंवा त्यांचा वजनी गट आहे ना तो 45 ते 48 असा व्हॅरी होत राहतोय, हा वजनी गट म्हणतोय मी. तर याच्यामध्ये त्यांनी मिळवलेली सुवर्ण म्हणजे 2002 त्यांनी 45 वजनी गटात जिंकलं होतं. त्याच्यानंतर 2005, 2006 आणि 2008 त्यांचा वजनी गट चेंज झाला होता, तर तो 46 झाला होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. 2010 सुद्धा 48 वजनी गटामध्येच त्यांनी सुवर्ण मिळवलं होतं. त्या अगोदर म्हणजे सुरुवातीचं पहिलं सुवर्ण जिंकायच्या अगोदर 2001 त्यांनी रौप्य पदक मिळवलं होतं मेरी कॉमनं. आणि महिलांची जी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये 6 सुवर्ण पदक जिंकणारी मेरी कॉम पहिलीच बॉक्सर ठरलेली होती. या दरम्यान त्यांनी कुणाला मागं टाकलं तर आयर्लंडच्या कॅटी टेलरला मागं टाकलेलं आहे. त्याच्यासाठीच आपण ही स्लाइड घेतलेली आहे, किंवा हा पॉईंट घेतलेला आहे. तर विक्रम कोणाचा मोडलाय, तर आयर्लंडच्या कॅटी टेलरचा विक्रम मोडलेला आहे. आयर्लंडच्या कॅटी टेलर यांनी 2006 ते 2016 या दरम्यान एकूण 5 सुवर्ण पदकं पटकवलेली होती. त्यामुळे त्यांच्या नाव आता विक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 2018 झालेल्या निधन वार्तातला पहिला महत्वाचा पॉईंट, तो म्हणजे सोमनाथ चॅटर्जी. आता आपल्याला माहिती आहे की सोमनाथ चॅटर्जी म्हटलं की लोकसभेचे अध्यक्ष होते कोणत्या कालावधीसाठी हे आपल्याला माहीत असतं. परंतु त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ना त्याच्याबद्दल बऱ्याच लो आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे हे आपण स्लाइड घेतोय. तर त्याच्या अगोदर आपण त्यांच्याबद्दलचं माहिती थोडी पाहूया. 13 ऑगस्ट 2018 सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन झालं होतं, 89 वर्षांचे होतं. त्यांचा जो जन्म आहे तो 1929 आहे, तेजपूर, आसाम राज्यामधल्या तेजपूर या ठिकाणी. त्यांचे जे वडील होते ते निर्मलचंद्र चॅटर्जी हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिले होते, हेही लक्षात घ्या. त्यांचे राजकीय गुरु म्हणजे भद्रज्योती बसू. भद्रज्योती बसू हे त्यांचे राजकीय गुरु होते. त्यांनी लॉची डिग्री घेतलेली होती. माकप म्हणजे 1973 ते 2018 या कालावधीमध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी याच्या या पक्षामध्ये ते होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं तर त्यांच्या जागी 1971 त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती आणि पहिल्यांदा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते, हे एक लक्षात घ्या. पहिल्यांदा जे निवडून आले ते अपक्ष म्हणून आले होते आणि 10 ते लोकसभेवर निवडून गेलेले होते. त्याच्यानंतर 1984 सध्याच्या तत्कालीन पश्चिम बंगालच्या आत्ताच्या जे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी यांनी मात्र त्यांचा पराभव केलेला होता. त्यानंतर त्यांनी आपला मतदारसंघच बदलला होता, तो बोरपूर केला होता. 1996 त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 1996 उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. लोकसभेचा अध्यक्ष ते 2004 ते 2009 या कालावधीमध्ये ते लोकसभेचे अध्यक्ष होते. आणि त्यांच्याच काळामध्ये आता जो लोकसभेचा चॅनल सुरू आहे तर त्यांच्याच काळामध्ये तो चॅनल सुरू झालेला होता. त्याच्यानंतर त्यांची पुस्तकं म्हणजे तो कीपिंग द फेथ मेमरीज ऑफ अ पार्लमेंटरी, तर हे पहिलं महत्वाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर तत्वनिष्ठेची जपणूक त्याचा अनुवाद शारदासाठी यांनी केलेला आहे, ही त्यांची महत्वाची पुस्तकं. त्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ इन इंडिया अँड द कॉमनवेल्थ हे एक त्यांचं महत्वाचं पुस्तक राहिलेलं आहे. तर सोमनाथ चॅटर्जी बद्दल एवढी माहिती ते तुम्हाला ऍटलीस्ट माहीत असणं गरजेचं आहे.